रामकृष्ण हरी मंडळी। मंडळी 10 तारखेला म्हणजे 10 जुलैला देवशयनी एकादशी आषाढी एकादशी आहे आणि याच आषाढी एकादशीपासून भगवान विष्णु क्षीरसागरावरती विश्रांती घेत असता 4 महिन्यासाठी आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात। या चातुर्मासामध्ये अनेक महिला व्रत करतात, पुरुष मंडळी तपश्चर्या करतात, काही साधू संत भगवंताच्या जवळ आराधना करतात आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये दुष्ट शक्ती जास्त वावरत असते। या दुष्ट शक्तीपासून आपल्या सगळ्यांचं रक्षण व्हावं म्हणून साधू संत परमेश्वराच्या जवळ आराधना करतात। म्हणून या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य हे अतिशय सांगितलेले आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचं महात्म्य भरपूर आहे। अनेक ठिकाणी वारकरी लोक आषाढी एकादशी अतिशय व्यवस्थित करतात। श्री विठ्ठलाची कृपा आपल्यावरती होईल आणि आपलं आयुष्य उजळून निघेल हाच फक्त वारकरी संप्रदायाचा उद्देश। पण एक लक्षात असू द्या, या आषाढी एकादशीला 5 गोष्टी कधीही करायच्या नसतात, 5 कामे कधीच करायची नसतात। जर आपल्याकडनं काही व्रत करता आले नाही किंवा आपण केले नाहीत तर किमान रामकृष्ण हरी या मंत्राचा जप तरी करावा। पण ही माहिती घेण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, अनेक नवनवीन माहिती आम्ही या माध्यमातून आपल्याला देत आहोत। तर या आषाढी एकादशीला पहिलं काम करायचं नाही, ते पहिलं काम म्हणजे कोणाचा अपमान अजिबात करायचा नाही। प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत वास करत असतात म्हणून कोणाचंही मन दुखवल्या जाणार नाही याची खबरदारी मात्र आपण निश्चित घ्यावी। दुसरी गोष्ट, आषाढी एकादशी व्रत करत असताना शक्यतो काळे वस्त्र कधीही परिधान करू नका, निळे वस्त्रसुद्धा परिधान करू नका। मग तुम्ही म्हणाल की पांडुरंगाची पूजा करत असताना कुठलं वस्त्र परिधान करावं, तर सात्विक गुण हा श्वेत वस्त्रामध्ये म्हणजेच पांढऱ्या वस्त्रामध्ये सांगितलेला आहे। म्हणून धार्मिक लोकांनी शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करून पांडुरंगाची पूजा करावी। तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी अन्नग्रहण कधीच करू नये। आणि साधू संतही सांगतात अन्नग्रहण हे मांस ग्रहणाच्या समान आहे, अन्नग्रहण कधी करायचं नसतं। मंडळी, या आषाढी एकादशीला मांस भक्षण कदापि करू नये, मदिरा प्राशन करू नये, कांदा आणि लसूण या गोष्टी खाऊ नये। इत्यादी गोष्टी जर आषाढी एकादशीला केल्या तर आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होईल आणि आपल्यावरती संकटसुद्धा यांची शक्यता आहे। त्यानंतर आषाढी एकादशीला कोणावरती रागवू नका। माणसाचं मन हे नेहमी शांत असावं, संयमी स्वभाव चांगला असावा। मंडळी, आपण जर आषाढी एकादशीचं व्रत करत असाल तर कधीही पलंगावरती या दिवशी झोपू नका। आषाढी एकादशीला जमिनीवरती झोपावी किंवा घोंगडीवरती झोपावी, दिवसभर व्रत करून संध्याकाळी पांडुरंगाचं नामस्मरण करावं, भजन करावं। आपण जर आषाढी एकादशीचं व्रत करत असाल तर या आषाढी एकादशीच्या दिवशी संसार वर्ज्य करावा लागतो, या दिवशी फक्त ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन राहावं लागतं आणि या आषाढी एकादशीला तुळशीचे पानं कधीही तोडू नये। मान्य आहे की तुळस ही विष्णुप्रिय आहे, तरीसुद्धा आषाढी एकादशीच्या दिवशी तुळस कधीही तोडू नये, तुळशीला कधी स्पर्श करू नये। आपल्याला जर पांडुरंगाला तुळशी मंजुळा व्हायच्या असतील तर आदल्या दिवशी तुळशी मंजुळा तोडून ठेवाव्यात। आषाढी एकादशीचं व्रत हे मोठं व्रत आहे म्हणून या दिवशी इत्यादी कामं होऊ नयेत। जर इत्यादी कामं आपल्या हातून झाले तर माणसाचा विनाशसुद्धा होण्याची शक्यता असते, आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होईल मंडळी। तर मंडळी, आमची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन धार्मिक माहितीसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आषाढी एकादशीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।